पर कन्नजमी कंस पर कोमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। नमस्कार, आपल्या चॅनलवर आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आता शिवजयंती येते आणि प्रत्येक शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव किंवा मावळे जिजाऊ या सगळ्या गोष्टी असतात, तर त्या केल्या जातात त्यांच्या स्मरणात, कारण की त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याची गरजच नाही, ते एवढं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। त्यांच्याविषयी आपण बोलू तेवढं कमीच, इतकं त्यांनी म्हणजे स्वराज्याची निर्मिती केली आणि आपण पामराणी काय बोलावं। स्त्रीच्या शाळेमध्ये सुद्धा तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही रोल आहे तो मिळालेला आहे। तर आता त्यासाठी आम्ही खरंच खूप एक्साइटेड आहोत आणि काय काय तयारी चालली आहे कालपासून आमची ते पण दाखवते, कारण काल कॉस्च्युम वगैरे त्याचा रात्री घेऊन आलोत आणि त्याच्या साईजनुसार वगैरे सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत, दाखवते तुम्हाला। तर या इथे तुम्ही पाहू शकताय स्त्रीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही कॉस्च्युम आहे, पोशाख आहे, तो आणलेला आहे, त्यासोबत आभूषणं आणि जिरे टोपसुद्धा आणलेला आहे। खरंच हे सगळं पाहून इतकं भारी वाटतंय, शब्द नाही आहेत माझ्याकडे, कारण आपल्या आयुष्यातली कुठलीही पहिली गोष्ट जी असते ती अविस्मरणीय असते आणि स्त्री पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करायला जातो आहे, त्यामुळे हे सुद्धा आमच्यासाठी कायम स्मरणात राहणारी गोष्ट आहे। आता स्त्रीला महाराजांचा पेहराव घालायचा। स्त्री सध्या सिनियर KG शिकतोय आणि त्याच्या वयाच्या मानाने आणि क्लासमधल्या इतर मुलांच्या तुलनेत त्याचा बांधा जरासा रांगडा आहे, त्यामुळे कदाचित त्याला ही संधी मिळाली असेल आणि आम्हाला खरंच खूप भारी वाटतं की आज स्त्रीला हा रोल करायचा योग आला आणि त्यासाठी जे बुकिंग होतं कपड्यांचं वगैरे तर ते अगोदरच केलेलं, कारण जसं स्कूलमधनं आम्हाला इन्फॉर्म केलं तसं आम्ही लगेचच बुकिंग केलं, कारण परत साईज आणि कलरमध्ये कॉस्च्युममध्ये बऱ्याचदा कॉम्प्रोमाइज करावं लागतं। आणि स्त्रीच्या चेहऱ्यावर तुम्ही नोटीस केलंच असेल तो सुद्धा खूप जास्त एक्साइटेड आहे आणि तो माहिती विचारत होता की कुठल्या हाताने मुजरा करायचा असतो, किंवा मग त्याला सुद्धा काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या की हे काय आहे, याला काय म्हणतात मा, किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी तो विचारतो आहे आणि पॅरलल मी त्याला तयार करत करत मला जितकं नॉलेज आहे किंवा माहिती आहे त्या गोष्टी सांगते आहे। आणि खरं लहान मुलांमध्ये ही गोष्ट खूप असते की नाही का, म्हणजे उत्सुकता जाणून घेण्याची असते, तर त्यामुळे ना त्यांच्या सिटीला कधी मारायचं नाही। जर आपल्याला माहिती नसेल तर काही वेळानंतर तुला सांगते किंवा माहिती घेऊन सांगते असं म्हटलं तरी चालेल, पण जर त्यांना गप्प बस वगैरे म्हटलं तर मग त्यांच्यातली ती क्युरियोसिटी हळूहळू मरायला लागते, त्यामुळे त्यांना गप्प करण्यापेक्षा आपण आपलं नॉलेज वाढवलेलं कधीही चांगलं। तर आता त्याला गळ्यामध्ये हार वगैरे घालते मी। अरे ही कवड्याची माळ, कवड्याची माळेचं खूप महत्व आहे। महाराज ना जगदंबेला खूप मानत होते, देवीला, म्हणून त्यांच्या गळ्यात नेहमी कवड्याची माळ होती। हा गोपीचंद टिळा जो आहे ना तो आकारणी घेतलेला आहे, तर तो माझ्याकडे आणखी आहे, तर तो उगाळून मी स्त्रीला इथं महाराजांसारखा जो गंध असतो तो लावण्याचा प्रयत्न करते। मी तितकी प्रो नाही आहे किंवा मेकअप आर्टिस्ट तर अजिबातच नाही आहे, परंतु मी प्रयत्न करते आहे महाराजांसारखा गेटअप देण्याचा। अर्थातच चंद्रकोर, याशिवाय मराठमोळा लुक आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक तर पूर्ण होऊ शकत नाही। आणि आता याला छानपैकी मी तयार करते आहे, पाहू शकताय 2-3 पद्धतीने मी त्याला ते वेअर करून घालून पाहिलं, पण मला ते तितकं कम्फर्टेबल वाटत नव्हतं, त्यामुळे थोडं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बघितलं आणि आत्ता बघा हा असा दिसतो आहे स्त्री। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घरात असल्यामुळे मग मी ते पाहिलं आणि प्रॉपर तशाच पद्धतीने ते त्याला वेअर करण्याचा प्रयत्न केला। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जिरे टोप,
बघा कसा वाटतोय बाल शिवबा, छान दिसतोय का? बघा कुठल्याही आईसाठी हा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्याजोगा असतो. आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपलं पोटचं पोर असं काहीतरी करतं. आणि प्रत्येकीला वाटतं की आपला मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा, पण आपणसुद्धा जिजाऊसारखं होण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगी त्या काही गोष्टी रुजणार असतात. आणि आता इथं मला जी लग्नात दिलेली भवानीची मूर्ती आहे बप्पांनी, तर तिथं मी त्याला दर्शन घ्यायला सांगितलं, महाराजांना मुजरा केला त्यांनी, आणि खरंच खूप छान वाटत होतं. पाहू शकता हे बघा. त्याच्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसतच असेल, आणि हे पण खूप खुश आहेत तर त्यांना सुद्धा मी चंद्रकोर लावली आणि आता तो जातोय शाळेत. पाहू शकताय श्री तयार झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये, आणि आता त्याला शाळेत पाठवायचं आहे. तर कसं वाटतं आमचा बाल शिवबा ते सांगा. प्रयत्न केलाय महाराजांच्या सारखा वेशभूषा करण्याचा, तर आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण या सगळ्या गोष्टी जमवा जमा वगैरे करायला बरासा हे गेला, पण सगळं सागर संगीत मिळालं याच्यात एक आनंद वाटतं. आणि आता त्याला शाळेत पाठवायचं आहे. अक्काच्या तो पाया पडलायची जगदंबेची एक छोटीशी मूर्ती मला पप्पांनी दिलेली होती लग्नात, ते तिथं पण त्यांनी मुजरा केलाय महाराजांनाही, आणि आता तो जाईल शाळेमध्ये. टिफिन श्री काय झालं? पप्पांनी म्हणलं होतं की गोडा आणायचा. गोडा तू मोठा झालास, आता छोटस आहेस ना. तर श्री गेलाय स्कूलमध्ये. म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये असायची तर त्यावेळी मला इतकं दडपण आलं नसेल इतकं तो आज परफॉर्म करणार आहे तिथं, तर त्याचं दडपण आलंय. कसं त्याला काही आहेत स्टेप सांगितलेले आहेत टीचरनी, आणि काही डायलॉग्स आहेत ते बोलायचे त्याला, तर त्याची प्रॅक्टिस मी प्रॉपर घरी करून घेतलेली आहे, पण तरी सुद्धा तो करतो की नाही कसं काय माहिती, तसा तो करेल असं वाटतंय, कारण घरी पण छानपैकी त्यांनी केलेलं. तर बघू आता आल्यानंतर कसं काय सांगतोय, काय एक्सपिरियन्स आहे त्याचा ते. आणि यांना पण म्हटलंय मी की जर पॉसिबल झालं तर तिथल्या शाळेमधलं थोडंसं त्यांनी शूट घेऊ दिलं तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन, जर त्यांनी परमिशन दिली त्याच्या शाळेच्या अथॉरिटीनी जर हो म्हटले तर, नाही तर मग शेवटी तुम्ही तर पाहिलंच आहे तो कसा काय दिसत होता ते. सो बघूया. आणि आता मी घरातली कामं बाकीची आटोपून घेते, त्याचा टिफिन वगैरे दिलाय, पण बाकी बरीचशी कामं आहेत तर ती करून घेते, आणि त्यानंतर मग भेटते तुम्हाला, आणि श्री आल्यानंतर कंटिन्यू करेल. तर या इथं शिवरात्रीसाठी शाबू केलेला आहे पाहू शकताय, आणि काही कारणास्तव जाता नाही आलं मंदिरामध्ये, तुम्ही समजू शकता तितके तुम्ही सगळे सुज्ञ आहातच. तर आता परत बाकीची जी काही भांडी वगैरे आहेत तर ती घासून घेते. आणि गेल्या वर्षी मात्र शिवरात्रीला मी मंदिरात वगैरे गेलो होतो, आणि शिवरात्री पारणं खूप छान झालं होतं सगळं, पण काही वेळा काही अडचणींमुळे ते नाही होत. शेवटी मनातली श्रद्धा सगळ्यात जास्त महत्त्वाची असते, कारण सगळ्याच गोष्टी एका वेळी पॉसिबल होतील असंही नाही, त्यामुळे तर आता बाकीची भांडी सगळी घासून घेते. आणि बेसिन तुम्हाला दिसत असेल तर बऱ्यापैकी चिकट झाल्यासारखं दिसत होतं, त्यामुळे ते पण लगे हातो क्लीन करून घेते. तर आता हे सुद्धा पूर्णपणे स्वच्छ झालेलं आहे. कसं झालं प्रॉब्लम? छान, मला दाढी केलेली. दाढी केली? अरे बापरे, होय पेट होत. तर स्त्रीने जी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली आहे तर त्याच्यावरती एक दोन फोटोज वगैरे काढण्यासाठी त्याचे बाबा घेऊन गेलेत त्याला घोड्यावरती वगैरे, जर शक्य झालं तर बघतो म्हटले काढून फोटो, तर ते जर काढले तर मी ते नक्कीच पुढे लावेन, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. Take care of
तीच माघारी हो चमके शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा अवतार उझेले थाली वरती वार उझेले थाली वरती वार हो पडली भवानी जे भाम्यानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली नालाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला धर्म रक्षणासी सदा भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती हो महाराष्ट्रावर प्रेमा पार महाराष्ट्रावर प्रेमा पार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार उघडण्या स्वातंत्र्याचे घोड्यावरती वगैरे बसून काही फोटोज वगैरे त्याचे काढलेले आहेत तर ते जसे येतील तसे मी तुमच्यासोबत शेअर करेनच. तर यस, हे अशा पद्धतीने आजचा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जो काही पोशाख स्त्रीला केला होता ते आणि त्यासोबतचे जे काही इव्हेंट्स असतात स्कूलमधले काही फाईल्स अद्यापही मिळालेल्या नाहीत, जशा त्या मिळतील तसं मी तुमच्यासोबत शेअर करेनच. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आय होप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.